बाजूला बाजूला हॅलो हॅलो चला चले बघा हॅलो 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 तुम्हाला बघतो तुम्हाला नाहीच ना बाजूला तुम्हाला नाहीच बस 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 एक मिनट एक मिनट साहेब उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे ऋतुजा लढाईने जी एकूण कोर्टाची लढाई जिंकल्यानंतर उद्धव ठाकरेंची काय प्रतिक्रिया आहे बोला सुरू करा साहेब आपल्याला माहिती आहे की ऋतुजा रमेश लटके यांचा राजीनाम्याचा जो विषय होता हा मुंबई हायकोर्टासमोर गेला होता. या संदर्भात हायकोर्टाने जो निकाल दिला आणि महानगरपालिकेवर जे काही ताशेरे ओढलेले आहेत की खरं म्हणजे असे विषय हे कोर्टासमोर यायलाच नको अशा प्रकारचं वक्तव्य हे कोर्टाने केलेलं आहे आणि त्या बाबतीमध्ये जी आज त्यांचा उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत राजीनामा मंजूर करावा अशा प्रकारचे आदेश पारित केले आहेत. ही न्यायदेवतेने जो काय आमचा न्यायदेवतेच्या बाबतीमधला विश्वास होता तो सार्थक ठरवला आणि आज ऋतुजा रमेश लटके यांना उमेदवारी अर्ज भरण्याची मोकळी घ्यामुळे मिळालेली आहे आणि त्यामुळे ही एक आमच्यासाठी प्रत्येक टप्प्यावरती हल्ली लढाई ही कोर्टात घेऊन जावी लागते. राजकारण फार खालच्या पातळीला गेलं आहे कारण आपल्याला माहिती आहे की 2:30 त्यांनी यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अशा प्रकारचा युक्तिवाद तिथे केला जो कालपर्यंत नव्हता. त्यांच्या पूर्ण नोकरीमध्ये त्यांचे सगळे नो ड्यूज नो इन्क्वायरी पेंडिंग हे सगळं दिलेलं आहे आणि अचानक 12 तारखेला तक्रार मिळाली अशा प्रकारचा खोटा युक्तिवाद करण्यात आला परंतु कोर्टाने तो सगळा साफ फेटाळून लावलेला आहे आणि म्हणून या बाबतीमधल्या सगळ्या घडामोडी माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या कानावर आम्ही घातल्या आणि त्यांचे आशीर्वाद घेतले कारण आता ही लढाई उद्यापासून सुरू होणार आहेत. उद्या ते नामदर्श निर्देशन पत्र भरणार आहेत आणि म्हणून त्यांनी साहेबांकडनं शुभेच्छा घेतलेल्या आहेत आणि माननीय पक्षप्रमुखांचा बाळासाहेबांचा आशीर्वाद घेऊन उद्या त्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. आम्ही सगळे शिवसैनिक महाविकास आघाडीचे कार्यकर्ते हे सगळे त्यांच्या पाठीशी मजबूतीने ठाम उभे आहोत आणि विक्रमी मताची ऐतिहासिक नोंद या मतदारसंघात होईल असा आमचा विश्वास आहे. उद्या उद्धव पटेल अर्ज भरणार आहेत कुठेतरी बेटन वॉचच्या कमिटीत होते उद्या ते देखील अर्ज भरणार आहे कसं पाहते याकडे अर्ज भरावाच लागेल नाही तर बिनविरोध होईल कोणाला तरी भरावा लागेल ना. उद्धव ठाकरेंचं उद्धव सहानुभूती तर आहेच त्याचं कारण असं आहे की रमेश लटके हा आमचा अतिशय जिगरीचा कार्यकर्ता होता आणि तो असा अचानक मधूनच आम्हाला सोडून गेलेला आहे आणि अशा वेळेला सहानुभूती असते ही सहानुभूती मिळवावी लागत नाही ती आपोआप आहे सहानुभूती आणि ती सहानुभूती काय असते ही या निवडणुकीत कळेल. परब साहेब एक थेट प्रश्न आहे की या सगळ्या निकालानंतर तुम्ही उद्धव ठाकरेंना भेटलेला उद्धव ठाकरेंची नेमकी काय प्रतिक्रिया. उद्धव ठाकरेंचं हेच मत आहे की आपण जे न्यायालयीन टप्पे एक एक पार करत चाललेलो आहोत जे आपल्याबद्दलचे अपप्रचार झालेले आहेत शिवसेना संपलेली आहे शिवसेनेत आता कोण राहिलेलं नाही त्याच्यासाठी पहिली ही आपली लढाई आहे ही अतिशय जोशात आणि जोमात लढावी लागेल आणि त्याच्यामुळे आपण काय आहोत हे या लढाईत आपण दाखवून देऊ. उद्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कोणकोणते नेते असतील महाविकास आघाडीचे सर्व नेते असतील आम्ही सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे. मुंबईचे अध्यक्ष काँग्रेसचे भाई जगताप असतील सुरेश शेट्टी असतील राष्ट्रवादीच्या राखी जाधव असतील शिवसेनेकडनं आम्ही आदित्य ठाकरेंना आता विनंती केलेली आहे अशा प्रकारे ती महाविकास आघाडीचे सर्व नेते या उद्या फॉर्म भरण्यासाठी असतील. सुभाष देसाई असतील साधारण आम्ही 10 ची वेळ दिलेली आहे मालपा डोंगरी येथून
मिरवणुकीला आमच्या त्या फॉर्म भरण्याचा जो काही हे निघेल ती सुरुवात होईल आणि उमेदवारी अर्ज त्या केंद्रावरती भरला उद्या कधीपर्यंत राजीनामा जो आहे तो मिळेल असं सकाळी 11 वाजेपर्यंत राजीनामा हातात मिळेल वहिनी तुम्ही उद्धव साहेबांना भेटलात उद्धव साहेबांची काय प्रतिक्रिया होती काय मागे ना उदय मागे जा उदय मागे जा आम्ही उद्धव साहेबांना भेटून आलो.